मध्ये मध्ये पांढरा आहे कारण तो मध्येच असा असतो कम्प्लिटली की असा उदासीन हाय काय करायचंय असाही असतो कधीतरी अति उत्साही असतो तेव्हा तो ग्रीन कलरचा असू शकतो मध्येच कधीतरी अत्यंत बोर विजय मारतो तेव्हा पिवळ्या रंगाचाही असतो तो. हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. होळी आहे आणि मी एका सुंदर सेटवर आहे. तुम्हाला बघून कळायलाच असेल मी कोणत्या सेटवर आहे. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त आहोत आणि खूप हॅपी आहोत कारण होळीचा शूट करतोय आणि सिरियसली यावर्षी होळी खेळता येणार नाहीये त्याच्यामुळे ऍटलिस्ट शूटमध्ये आनंद मानून घेतोय. शूट तरी करतोय होळीचा ऍटलिस्ट त्याच्यामुळे वी आर हॅपी. मस्त. पण होळी आहे आणि मालिकेत काही धमाल घडणार नाही असं होणारच नाही असं आपण पकडूनच चालू नाही शकत तर काय करणार आहे ती यावेळेस काहीतरी. आपण असं म्हणूयात की कधीही लग्न होतं आणि लग्नानंतर तुमची जी गर्लफ्रेंड असते तिचे खरे रंग दिसायला लागतात तर असे रंग हळूहळू दिसायला लागलेत आणि तिने हळूहळू का होईना पण एस्पेशली दादा मामा जे सगळे जे नियम आहेत ते एक एक करून मोडायला सुरुवात केली आहे आणि मोडायला म्हणजे चांगल्या अर्थाने मी म्हणतोय की इतकी शिस्त असू नये हे सगळ्या प्रेक्षकांनाही वाटतं ते प्रेक्षकांच्या वतीनं आता सही करायला लागली आहे तर त्यामुळे थोडासा त्यांच्या चड्डी बनींच्या बिरंग आयुष्यामध्ये थोडासा रंग सही कदाचित घेऊन येईल. एकूणच ब्रह्म्यांच्या उदासीन आयुष्यामध्ये जरा रंग भरण्याची गरजच आहे कारण फार बोर वागतात ते कधी कधी त्यामुळे कुठेतरी त्यांना मज्जा करायला शिकवली पाहिजे त्यांना कुठेतरी हॅपीनेस वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो हे सांगितलं गेलं पाहिजे आणि सई इज फुल ऑफ लाईफ त्याच्यामुळे ऑफकोर्स ती तिच्या सगळ्या या गोष्टी या घरात सुद्धा हळूहळू आणेल आणि सगळ्यांमध्ये आनंद पसरवेल. खूप मस्त. तुमचं ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन हे बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे म्हणून मी एक गेम आणलाय आणि आय गेस विराजस हा गेम खूप छान खेळू शकतो. ओके ठीक आहे नक्की हरलो म्हणजे काय. सो माझ्याकडे या चिट्स आहेत तर याच्यात झी मराठी मधल्या मालिकांची नाव आहेत. ओके ओके सिम्पल ठीक आहे तुम्हाला इनेक्ट करून दाखवायचं आणि ओळखायचं. ओके ओके आपण तुझ्यापासून स्टार्ट करूया. मजा होशील ना स्टार्टअप पाहिलं ना मी तुला. खूप सिम्पल गेम आहे हा. नुकतेच झेड मी आवड झाल्यामुळे सगळ्यांची नावही माझ्या लक्षात येत. दे माणूस मला वाटलं खून करते काय आता माझा. एवढ्यावर काहीच नाही करू शकत अशावर. तू चालत चालत जातोस. तू ना तू डान्स करू शकतो त्यांचा येऊ कशी तशी नांदायला. वा व्हेरी गुड. म्हणून मला हे योग आवडतं कारण का ही केमिस्ट्रीज इतकी छान आहे ना की कळून जातं तुम्हाला एकमेकांचं. बरं मला आता होळीचा सण आहे रंग आहेत सईला एखादा रंग द्यायचा असेल ती कोणत्या रंगासारखी आहे म्हणजे सई इज इक्वल टू विच कलर. सई आय थिंक ब्रह्म्यांसाठी इंद्रधनुष्यासारखी आहे कारण त्यांच्यामध्ये जे जे मिसिंग आहे ते काही काही प्रमाणामध्ये तिच्यामध्ये आहे आणि सगळेच रंग ती या घरात आणते त्यामुळे ती इंद्रधनुष्यासारखी असं मला वाटतं. आणि गौतमी काळी तिच्या हृदयासारखी असं मी घाण नको बोलायला काही नाही. मला तुला ब्लॅक कलर खूप आवडतो त्याच्यामुळे माहितीये मला आमच्या दोघांचे फेवरेट ब्लॅक कलर आहे पण कुठल्या अर्थाने ग्रीन फॉर प्रॉस्पेरिटी. आदित्यला कोणता कलर तसे. आदित्य मला वाटतं ब्ल्यू कलरचा आहे कारण आकाश बघ असं एक छान ब्ल्यू कलरचं असतं स्वच्छ असतं ते तसा तो मनाने पूर्ण स्वच्छ माणूस आहे आणि आकाशाचं कधी कधी वेगवेगळे रंग आपल्याला दिसत असतात ते येऊन जातात कधी तो रात्री काळं असतं आकाश सकाळी उठल्या झुंजू जे आपण म्हणतो ते एक वेगळ्या रंगाचं असतं संध्याकाळी वेगळे मावळतीचे रंग असतात. सो त्याच्यातही हे रंग येऊन जाऊन असतात. सो पण स्वच्छ असा निळ्या रंगाचा आहे तो. आणि विराजस विराजस बापरे कुठले रंग आहेत नाही तो दोन तीन रंगांचा आहे असं वाटतं मला. मध्ये मध्ये पांढरा आहे कारण तो मध्येच असा असतो कम्प्लिटली की असा उदासीन हाय काय करायचंय असाही असतो
कधीतरी अति उत्साही असतो तेव्हा तो ग्रीन कलरचा असू शकतो, मध्येच कधीतरी अत्यंत बोर विजय मारतो तेव्हा पिवळ्या रंगाचाही असतो तो. त्यामुळे असे दोन तीन रंग अधनमधन येऊन जातात, त्याचे दिवसभर चालू असतात इकडे तिकडे हे रंग. खूप मस्त. पण यावेळेची होळी आणि रंगपंचमी जरा वेगळी आहे आपल्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा. किंवा असं बोलतात ना की असे दिवस नको यायला हवे होते कधीच, जे आले त्याने आपण खूप काही शिकलो आहे. एक मेसेज द्यायचा असेल तर काय देशील? होळी आपण लहानपणापासून सगळ्यांनी एकत्र येऊन खेळायचा सण म्हणून साजरा करतो. कारण कुठलीही कम्युनिटी असेल, कुठलीही माणसं एकत्र असतील, तर सणवारांसाठी एकत्र येणं ह्या एक खूप भक्कम पाया असतो त्या सेन्स ऑफ कम्युनिटीचा. यावर्षी मात्र सगळ्यांनी गप्प आपापल्या घरी बसणं आणि लांब बसणं हीच एकमेकांची मदत करण्यासाठी, आणि होळीमध्ये आपण खूप नको असलेल्या गोष्टी जाळून टाकतो असं म्हणतो. तर यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकच गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांना जाळून टाकायची आहे, तर त्यामुळे ते आपण करूयात काटेकोरपणे. काहीच दिवस, काहीच महिने आता उरलेत, आपण तेवढे फक्त जर आपण पार करू शकलो तर मग काय बाकी सगळं नेहमीसारखं होऊन जाईल. काय सांगशील गौतम? थंडी संपून उन्हाळा सुरू होतो यावेळेला असं म्हणतात. सो असंच होपफुली करोना पण या सगळ्याच्यात संपावा लवकरात लवकर आणि नॉर्मल सगळं चालू व्हावं. यावर्षी नाही आपण खेळू शकणार आहोत मोठ्या प्रमाणात होळी, पण आपण मला वाटतं आपापल्या घरात चार भिंतींच्या आत राहून एक थोडंसं एकमेकांना थोडेसे असे बेसिक रंग लावून किंवा घरातल्या घरात एक छान पुरणाच्या पोळीचा बेत करून आपण होळी सेलिब्रेट करूच शकतो. कारण घरातनं बाहेर पडायचं नाही आहे, माणसांमध्ये जायचं नाही आहे, पण मनातनं तर तुम्ही त्या होळी म्हणजे होळीचा सण तुम्ही साजरा करताच आहात. त्यामुळे मस्त फक्कड जेवण होळीचं करा, घरच्या घरी एखाद दुसऱ्या पाण्याने एकमेकांवर तेवढंच पाणी उडवा आणि तेवढीच बेसिक घरातली होळी सेलिब्रेट करा. खूप मस्त. तुमच्या दोघांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला पण थँक्यू. थँक्यू सो मच.